राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. सरकारला आव्हान दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर राजद्रोहाचा हा ठपका ठेवला. राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. राणा दाम्पत्यानं तातडीनं जामिनासाठी कोर्टाकडे अर्ज केला, मात्र या अर्जावर कोर्टाकडून तातडीनं सुनावणी करण्यास नकार दिला. 29 एप्रिलला जामीन अर्जावर आता पुढे सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याविरोधात मातोश्री बाहेरच्या आंदोलनात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या फायर ब्रँडची चंद्रभागा शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी भेट घेतली. रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे असं सगळं मातोश्रीवरचे ठाकरे कुटुंब आजींच्या भेटीला त्यांच्या परळमधल्या घरी पोहोचले. त्या युवा सेनेच्या कार्यकर्त्या आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. हनुमान चालीसा वाचणं हे पाप आहे का असा संतप्त सवाल नवनीत राणा यांनी ट्विटरवरून केला. ट्विट करत त्यांनी सरकारच्या कारवाईचा निषेध केला. हनुमान चालीसा पठण करणं गुन्हा असेल तर आपल्याला फाशी द्या असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. राणा दाम्पत्याच्या खारमधल्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या 6 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत राडा करणाऱ्या 16 शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय आणि या राड्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अज्ञात नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली. राणा दाम्पत्यावर करण्यात आलेली कारवाई ही कायद्यानुसारच आहे आणि त्यासाठी पोलिसांवर अजिबात दबाव नाही असा दावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. मातोश्री शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यामध्ये घुसण्याची भाषा जर कोणी करत असेल तर आपण गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. राणा दाम्पत्य स्टंटबाजीसाठी मुंबईमध्ये आले होते अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आणि त्यांना देशभर प्रसिद्धी पाहिजे होती ती त्यांना मिळालेली आहे असा टोला भुजबळांनी लगावला. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये दौऱ्यावर आले असताना भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्यात बेबंदशाही आणि सुडाचं राजकारण सुरू असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचेच लोक दगडफेक करतात आणि उद्धव ठाकरे राज्य चालवण्यास सक्षम नाहीयेत आणि नव्हे नव्हते अशी टीका त्यांनी केली आहे. पुणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या खेळशिवापूर टोलनाक्यासंदर्भात टोल हटाव कृती समितीची एक बैठक पार पडली. यामध्ये हा टोलनाका हटवण्याची मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे. तर 1 मे पासून जनआंदोलन करण्यात येणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलंय. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला कात्रज चौकातून सुरुवात होणार आहे. मनमाडच्या पानेवाडी इथं इंधन प्रकल्प भागामध्ये रेल्वेच्या वॅगनमधून चोरलेल्या डिझेल पेट्रोलच्या अवैध साठ्यावर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं कारवाई केली. यामध्ये 9 प्लास्टिकचे कॅन आणि 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिलला आढावा घेणार आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन ते आढावा घेतील. या बैठकीमध्ये बूस्टर डोस मोफत देण्यासाठी राज्य सरकारं केंद्राकडे आग्रह करू शकतात. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा फटका पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बसलाय. कांदलगाव इथं शेतातल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोकणाला तर पावसानं झोडपलंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला, मात्र पिकांचंही नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. बिलोली देगलूर या तालुक्यामध्ये सकाळी अवकाळी पाऊस बरसला आणि त्याआधी मध्यरात्री उशिरा काही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालं.
सोलापूरमध्ये सकाळी वादळी वाऱ्यासोबत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवलंय. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना अवचित पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. चांदवड तालुक्यातल्या वडनेर भैरव इथं लोधाई माता टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये वन्य प्राण्यांचा वावर दिसतो आणि या प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी म्हणून वनविभागाच्या वतीनं प्लास्टिक ड्रमचे पाणवठे तयार करण्यात आलेत. यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकून या वन्य प्राण्यांची पाण्याची सोय वनविभागानं केलेली आहे. पुण्यामधल्या भोर इथं माळवाडीत प्रगतशील शेतकरी किरण यादव यांनी SRT आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली आणि ही शेती पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. यादव यांनी उत्पादनवाढीसाठी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगाचं त्यांनी कौतुक केलं आणि त्यांना त्यांच्या शेतीच्या प्रयोगासाठी शासनाकडून अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये अघोषित भारनियमनाविरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयावर कॅन्डल मार्च काढला. रात्री बेरात्री वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे नागरिक कंटाळलेत आणि पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर अशा प्रकारे कॅन्डल मोर्चा नेला. पुणे जिल्ह्यातल्या टाकळी हाजी इथं कुंड माऊली बळगंगा मातेचा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्तानं मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. या रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघालाय. याशिवाय लोकनाट्य तमाशासह भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या अहमदाबाद गावामध्ये माता मळगंगा देवीचा आणि श्रीकृष्ण गुढेबाबांचा यात्रा उत्सव सुरू झालाय आणि या यात्रा उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. मनमोहक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघालाय. गावात काठी पालखीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भव्य बैलगाडा शर्यतींचे यावेळी आयोजित करण्यात आलं होतं. पुण्यामधल्या पुरंदर तालुक्यातल्या वाल्हेमधलं ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 2 वर्षानंतर पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली. यंदा पहिल्यांदाच या विवाह सोहळ्यापूर्वी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या टाकळी हाजी निघोज यात्रोत्सवाला सुरुवात झाली. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये घागर पालखी मिरवणूक सोहळा पार पडला आणि या पालखी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळी हाजी निघोज इथल्या कुंडमाऊली मळगंगा देवीचा यात्रोत्सव सुरू झालाय. ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये वाजत गाजत भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. खेडमधल्या दावडी ग्रामस्थांनी चक्क एका बैलाचा मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. नुकत्याच झालेल्या हिंदकेसरी दावडी बैलगाडा घाटामध्ये या बैलानं एकट्यानं बैलगाडा ओढत पहिला नंबर पटकावा सगळ्यांना अचंबित केलं होतं आणि म्हणूनच गावकऱ्यांनी या सन्नी बैलाला फेटा बांधला. गावात वाजत गाजत त्याची मिरवणूक काढली, केक कापला, त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येनं बैलगाडा मालक उपस्थित होते. नाशिकच्या मालेगावमध्ये कृषीमंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या प्रसिद्ध 3 पावली नृत्यावर ठेका धरला. एका सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सोहळ्यातल्या पारंपरिक मांडव कार्यक्रमाला कृषीमंत्री दादा भुसे यांनी हजेरी लावत ढोल ताशांच्या गजरातली 3 पावली नृत्यावर ठेका धरला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यामध्ये वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये पट्टेरी वाघाचं छायाचित्र टिपलं गेलंय. हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला होता. 11 एप्रिलला जंगलामध्ये मोक्याच्या ठिकाणी हे ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते आणि याच ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये पूर्ण वाढ झालेला हा पट्टेरी वाघ चित्रित झालाय. परभणी महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये 6 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर स्विमिंग पूलला कुलूप ठोकून चालक आणि त्या ठिकाणचे सर्व कर्मचारी गायब झालेत. अभिमन्यू धनंजय टेकाळे वडिलांसोबत इथे आला होता, त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांकडून फरार चालक आणि कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. मोहाडी तालुक्यातल्या करडी गावाजवळच्या तलावातली दुर्घटना आहे. हर्षल नवखरे असं मृत मुलाचं नाव आहे आणि तो भाऊ आणि मित्रांसोबत पोहायला गेला होता. हर्षल बुडू लागल्यावर मित्रांनी आरडाओरडा केला, गावाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह हाती लागला. साताऱ्यातल्या शिवाजीनगर इथं शीलनाथाची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. 50 भाविकांना मधमाशांनी चावा घेतला आणि यावेळी 13 वर्षाच्या मुलाचा डोंगरकड्यावरून खाली पडून जागीच मृत्यू झाला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये उडालेल्या गोंधळात मुलाचा पाय घसरून तो थेट दरीत पडला. विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांचं तापमानात 42 अंशांपर्यंत आता पोहोचलंय आणि हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उष्माघाताचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. गोंदियामध्ये चालत्या रेल्वेगाडीमध्ये महिला प्रवाशांच्या पर्स चोरणाऱ्या 2 महिला चोरांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. बल्लाशाह वर्धा मेमोनं जात असताना चोरीला गेलेल्या पर्सबाबत तक्रार केली असता लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या 2 महिला चोरांना ताब्यात घेतले. आरोपी महिलांकडून 54,500 रुपये जप्त करण्यात आले. अंबरनाथमध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारामध्ये बांधकाम व्यावसायिक थोडक्यात बचावलाय. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि गोळीबाराची घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.